सतत बदलत्या वातावरणामुळे कांदा उत्पादक शेतकरी नेहमी कुठल्या ना कुठल्या संकटात सापडत असून आता शेतातील उभ्या कांद्या पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसू लागल्यानं शेतकऱ्यांवर महागडी औषधं कांदा पिकांवर फवारण्याची वेळ आली आहे. काही दिवसांपूर्वी येवला शहरासह परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झालं असून सोमवारी रात्री पडलेल्या पावसामुळे तसेच धुके पडत असल्याने मोठ्या प्रमाणात कांदा पिकावर रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने अक्षरशः कांदा उत्पादक शेतकऱ्यावर महागडी औषधे फवारावी लागत आहेत. अगोदरच पावसाअभावी खरीप पीक नष्ट झाले असताना आता कसंबसं कांदा पीक जगवलंय. मात्र कधी ढगाळ वातावरण तर कधी धुक्याची चादर यामुळे कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात येवला तालुक्यात दिसून येतोय. तेज वार्ता न्यूज नेटवर्क नाशिक. माझं इथे 2.5 एकर कांद्याचं क्षेत्र आहे. आता कांद्याला इतकं मोठा खर्च होतो आहे की अगदी नांगरटीपासून सुरुवात केली तर नांगरटीला आणि रोटरीला 5,000 जातं एकरी. लागवड जाती 13-14 हजार रुपये. कांद्याचे लेबर एक तर मिळत नाही, लेबर मिळाले तर त्याला उशीर होत चालतो, रोप खराब होतं. सुरुवातीला घरचं बी होतं, ते घरचं बी टाकलं, रोप तयार झालं, मागचा पाऊस आला ते गेलं निघून, ते नुकसान झालं. रोप विकत घेतलं, रोप विकत घेताना मला 50,000 रुपयाचं रोपच लागून गेलं. आता एवढं मागायचं रोप घेऊन पण आता परिस्थिती अशी आहे का, पाऊस येतो आहे, कधी धुकं येतं आहे, वातावरण सारखं खराब आहे आणि प्रत्येक वेळेस स्प्रे मारायचं म्हटलं की कमीत कमी एक स्प्रे जातो 1500-1700 रुपयाच्या पुढे जातो खर्च. आणि एवढा खर्च करायचा, परत त्याच्यात आता खादी टाकून झालेलं आहे, एक निंदण झाली. म्हणजे आज साधारण सगळा खर्च आत्तापर्यंत माझा झालेला आहे 40-45 हजार रुपये आणि पुढे 20-25 हजार रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. कारण कांदे काढायला तर तेवढेच पैसे 15-1 हजार रुपये लागून जाणार आहे. म्हणजे साधारण पुढे 20-1 हजार रुपये खर्च होईलच. एवढा जर खर्च होणार आहे आणि एवढे करप्याची परिस्थिती सारखी राहिली तर कांद्याला ॲव्हरेजच भेटणे नाही. आणि ह्याच परिस्थितीत सरकार परत आणखीन वरतून सरकारचं वेगळंच धोरण की सरकार निर्यातबंदी करतं. निर्यातबंदी आली की मग मार्केट डाऊन होऊन जातं. तर मार्केट डाऊन झाल्यावर काय करणार शेतकरी? मग आता एवढं जर खर्च जेवढा केलेला आहे तेवढा जर खर्च निघणार नसेल माझा तर मग ती शेती परवडणारच नाही. एवढा सगळं खर्च करायचा, व्याजाने पैसे घ्यायचे, बँकेकडनं पैसे घ्यायचे, आता तर शेतकऱ्याला बँक पण उभं करत नाही. बँकेवाले म्हणतात शेतकऱ्याला कर्ज नाही द्यायचं, कारण त्यांना माहिती आहे यांच्या हातात गॅरंटेड पैसे येत नाही. सरकार यांचे भाव कमी जास्त करत आहे, मग कसे पैसे देणार? त्यामुळं मग आम्हाला सतत डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत चाललेला आहे. जर माल चांगला निघाला, सरकारने धोरण चांगलं ठेवलं, बाजार चांगले मिळाले तर कदाचित थोडंफार आमचं कमी होईल, कुठंतरी राहत मिळेल. त्यामुळे सरकारने पण थोडंफार त्याचा विचार करावा, बाजारभावाबद्दल योग्य निर्णय घ्यावा सरकारने.